हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल की मी गुरुवारी कोणकोणती सेवा करते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सुरुवातीला सांगते, जर व्हिडिओ हा आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा, आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला सांगते की मी कोणकोणती सेवा करते, त्यात सगळ्यात महत्त्वाचं हे पुस्तक आहे बघा, स्वामी समर्थ स्तोत्रमंत्र, म्हणजे नित्य सेवा स्तोत्रमंत्र हे पुस्तक आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची सेवा म्हणजे दिली जाते. तुमचे कुलदैवत असो, कुलदेवी असो, किंवा स्वामींची असो, गणपतीची असो, लक्ष्मीमातेची असो, किंवा दत्तात्रेयांची असो, असे प्रत्येक सगळ्या देवतांची सेवा दिलेली असते. त्याबरोबर मंत्र आहेत, खूप म्हणजे खूप फायदेशीर तुम्हाला ठरेल. जर तुमच्याजवळ हे पुस्तक कुठं अवेलेबल मिळत असेल तर तुम्ही नक्की घ्या, तुम्हाला त्याच्यामध्ये सेवा खूप आहेत. तर मी काय काय करते, तर सुरुवातीला मी स्वामी स्तवन त्यांनी सुरुवात करते, त्यानंतर एक माळजप करते श्री स्वामी समर्थांचा. त्याचबरोबर जे मंत्र आहेत त्या मंत्रामध्ये आपले कुलदेवतेचा मंत्र, ग्रामदेवतेचा मंत्र, लक्ष्मीमातेचा मंत्र, त्यानंतर कुबेर देवताचा मंत्र, विष्णू देवताचा मंत्र, अन्नपूर्णा मातेचा मंत्र असं, आणि गणपती बाप्पाचा मंत्र, असे मंत्र मी घेते 11-11 वेळा फक्त. आणि तुम्हाला जर होत असेल तर एक माळ तुम्ही करू शकता त्यासुद्धा मंत्रांची, पण मी 11-11 वेळा किंवा 21 वेळा मी असे ते मंत्र घेते. त्यानंतर मी श्री सूक्त तो एक पाठ घेते, आणि पुरुष सूक्ताचा एक पठण माझं चालू असतं त्याचबरोबर नित्य सेवेमध्ये माझ्या. आणि गुरुवारी तर ह्या सगळ्या गोष्टी असतातच माझ्या. आणि जर तुम्हाला जर त्याच्या अलावा जर दुसरे अजून कुठले सेवा करायची असेल तर तुम्ही स्वामींचं सारामृताची सेवा करू शकता. मी सुद्धा बघा, हे असं सारामृताचं पुस्तक आहे, श्री स्वामी समर्थ सारामृत. हे खरंच म्हणजे आपलं म्हणतात ना भाग्य पलटणारं हे पुस्तक आहे. स्वामींच्या खूप साऱ्या लीला आहेत त्याच्यामध्ये, खूप छान वाटतं. जर आपण ऐकत गेलो ना एका वेळेला 1 ते 21 अध्याय आपण जर घेतले ना, तर आपल्याला पूर्ण सगळं म्हणजे असं सगळ्या गोष्टी कळतात. जर तुम्हाला ते जमत नसतील तर तुम्ही 3 अध्यायाने सुरुवात केलीत तरी चालेल, रोज 3 अध्याय असं. नाही तर तुम्ही रोजच्या रोज 1 अध्याय घेतला ना तरीसुद्धा चालेल. बघा, पुस्तक पण खूप लहान आहे आणि अध्यायसुद्धा खूप छोटे छोटे ह्याच्यामध्ये आहेत. जर तुम्हाला दिंडोरी प्रणीत पुस्तक मिळालं ना तर तुम्ही नक्की घ्या. हा बघा, हा 1 अध्याय आहे तर बघू शकता. आणि छोटे छोटेच आपल्याकडं ह्या पुस्तकामध्ये अध्याय दिलेले आहेत, अगदी 1-1 पानाचे आहेत सुरुवातीला, आणि नंतर थोडेसे मोठे आहेत, 1-2 पानाचे आहेत. बघा, हा हे पूर्ण पान हे, आणि त्यानंतर हे इथपर्यंत बघा, हा 1 अध्याय, त्यानंतर आता इथून 2 अध्याय चालू होतो. छोटे छोटेच आहेत ह्याच्यामध्ये अध्याय. आणि हे घ्यायच्या अगोदर माझ्याकडं इथं मी पूजा साहित्य वगैरे मिळतं ना, तिथं मी हे घेतलेलं पुस्तक सुरुवातीला. तुम्हाला दिसतं आहे का इथं, बघू शकता, लाईट पडते आहे ना, कारण की मी कवर घातलं आहे. प्रत्येक पुस्तकाला तुम्हाला असं प्लास्टिकचं कवर घातलेलं मिळेल, कारण की आपला हात वगैरे तेलकट लागतो आणि पुस्तक खराब होतं. मला नाही आवडत, कारण की वरतून कवर जर खराब झालं तर आपण कवर हे काढून दुसरं कवर प्लॅस्टिकचं घालू शकतो. मग हे माझ्याकडं सुरुवातीला पुस्तक होतं, ह्याच्यात थोडेसे अध्याय मोठे आहेत, म्हणजे 2-3 पाण्याचे, 4 पाण्याचे असे अध्याय आहेत. हा बघा, इथं 1 अध्याय आहे, आणि हा याची पानं मी तुम्हाला सांगते किती आहेत, 2, 3 आणि 4. 4 पाण्याचा हा अध्याय आहे बघा, हे इथं 4 पानं आहेत, बघू शकता. ही 2 झाली, त्यानंतर हे 3 आणि हे 4 असं, आणि इथं 2 अध्याय चालू आहे. असं सुद्धा पुस्तक मिळतं बघा, सविस्तर सगळी स्वामींची माहिती दिलेली असते, म्हणजे स्वामी समर्थ सारामृताची सगळी माहिती दिलेली असते. थोडंसं मोठं आहे पुस्तक, छान आहे ह्याच्यामध्ये सुद्धा. आणि तुमच्याकडे असं असेल तर तुम्ही 1 अध्यायसुद्धा करू शकता रोजच्या रोज. मी रोज असं ह्या पुस्तकातला 1 अध्याय घेतेच गुरुवारचा. त्यानंतर मी तुम्हाला सांगते की हे जे आहे गुरुचरित्राचा जे 14वा अध्याय बघा, आणि हा आहे 18वा अध्याय, हे सुद्धा मी गुरुवारचं घेते. छोटी छोटीच पुस्तकं आहेत, बघू शकता, 1-10 पानांची असतील, पण हे घ्यावे
आपल्याला गुरुचरित्र पूर्ण वाचायला म्हणजे होत नाही, ते त्याची पाणूक वगैरे खूप आहे, त्यामुळं तर मी हे दोन अध्याय घेतेच घेते. ज्या वेळेला गुरुवार असतो त्यावेळेला आणि रोजची माझी नित्यसेवेमध्ये माळजप असते, स्वामी स्तवण असतं, आणि जे मंत्र मी सांगितलेले आहेत ते मंत्र श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त हे रोजचंच माझं असतं. पण गुरुवारी मी ही सेवा घेतेच घेते. स्वामी समर्थ सारमृतचे तीन अध्याय हे मी गुरुचरित्राचा अध्याय मी तुम्हाला सांगितला, 14वा आणि 18वा अध्याय, आणि जी स्वामींची आपली नित्यसेवा आहे ती ही मी अशी रोजच्या रोज माझी चालूच असते. पण फक्त गुरुवारचे मी कोणती सेवा करते हे मी तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, म्हणून मी आज तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर सुरुवात करत असाल तर तुम्ही करू शकता सुरुवातीला माळ जपाने तुम्ही सुरुवात करू शकता. श्री स्वामी समर्थ हा मंत्राने आणि एक माळ तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही असं पुस्तक वगैरे आणलं तर तुम्ही स्वामी स्तवण वगैरे, त्यानंतर तुमच्या यथाशक्ती तुम्ही थोडी थोडी करत तुम्ही सेवा वाढवू शकता. असं नाही की मी तुम्हाला सांगितले म्हटल्यानंतर तुम्ही ते केलंच पाहिजे. मी करते ते आज मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी कोणकोणती सेवा गुरुवारी करते. मला सांगायची अशी इच्छा झालेली की तुम्हाला सांगावं की मी कोणती सेवा करते, म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.